आपलं सहर्ष स्वागत. मी नीलम दिवे. आता बघूयात आपण त्यातील ठळक घडामोडी. महाराष्ट्रामध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला असताना, कोरोना महामारी असताना, तीन पक्षाचे सरकार या ठिकाणी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, हे तीन पक्षाचं सरकार, हे तीन पायाचं सरकार हे व्यवस्थित चालते का नाही, यासाठी बीड गेवराई जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कालच दौरा केला. त्याचबरोबर भाजपाने दार उघडा आंदोलन केलं आणि आज शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुद्धा या भागातला दौरा केला, शेतकऱ्याच्या नुकसानीचा पाहणीचा दौरा केला. परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न जसेच्या तसेच राहिले आहेत. त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत बीड गेवराई जिल्ह्याचे प्रतिनिधी लंकेश मोटे. लंकेशजी, नेमकी काय परिस्थिती आहे? मंत्र्यांच्या दौऱ्याचा सुकाल मानलेला आहे, परंतु शेतकऱ्याचे प्रश्न सुटलेच का किंवा शेतकऱ्याला काय आश्वासन मिळाले का? नक्कीच राजू सर, परतीच्या पावसाने शेतकऱ्याचं अतोनात नुकसान केलं आहे आणि या नुकसानामध्ये शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला एकीकडे भाजप विरोधी पक्ष नेत्यात असताना भाजपाने मंदिर उघडा यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन केले, ते बीड जिल्ह्यातही केले. आता दुसरीकडे काल राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पालकमंत्री बीड जिल्ह्याचे धनंजय मुंडे यांनी गेवराई तालुक्याचा जो काही नुकसान झाला याचा दौरा केला आणि शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येण्याचा आव केला. मात्र या संदर्भामध्ये शेतकऱ्याला दिलासा मिळेल असं कुठेही त्यांनी सांगितलं नाही. निश्चित त्यांनी शेतकऱ्याच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस आहे किंवा देवेंद्र फडणवीस हे बिहारमध्ये जातात, देवेंद्र फडणवीस कुठे राहतात किंवा राष्ट्रवादी कोणाच्या पाठीमागे हे सांगण्याची धनंजय मुंडेंना गरज नव्हती. माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितलं आपल्याला माहित आहे की देवेंद्र फडणवीस बिहार या राज्य निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत. मात्र शेतकऱ्याचे प्रश्न देवेंद्र फडणवीस असो किंवा राष्ट्रवादीने सुटला नाही, शेतकरी हताश झाले आहेत आणि 100% भयभीत झाल्यामुळे शेतकऱ्याचे प्रश्न सुटतील का नाही असा प्रश्न आयरन न्यूज येत आहे. नंतर आज जे काही राज्याचे महसूल मंत्री आहेत अब्दुल सत्तार यांनी गेवराई तालुक्याचा नियोजित दौरा केला, पण दौऱ्यामध्ये अचानक बदल केल्याने बीड जिल्हा प्रशासनाची भानगडी उडाली. अक्षरशः बीड जिल्ह्याचे जे काही रेखावर आहेत यांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी उशीर झाला. नियोजित दौरा नसल्यामुळे अब्दुल सत्तार यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना असं सांगितलं की वंचित शेतकरी एकही राहिला नाही पाहिजे, वंचित शेतकरी शेवटच्या टप्प्यापर्यंत जे उद्धवजी सरकार उद्धवजी सरकार आहे हे सर्व शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत किंवा ज्या मदती आहेत यासाठी सक्षम आहे, परंतु असं होताना दिसत नाही. जे स्थानिक नेते आहेत यांनी शेतकऱ्याच्या बांधावर एक किंवा दोन प्लॉट चेक करून चालत नाही तर गाड्याचा आणि ताफ्याचा हे मोठं राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू केल्याचे सत्र सध्या पाहायला मिळत आहे. परंतु शेतकरी हा आकाश असल्याचं चित्र सध्या बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. राजू सर, सत्तेत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी तर शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलेलंच आहे. त्याचबरोबर विरोधकांनी सुद्धा, भाजपाने सुद्धा शेतकऱ्याची बाजू घेऊन सरकारला धारेवर धरायला पाहिजे होते, परंतु सरकार भाजपा सुद्धा सरकारच्या हो मिळवत आहे किंवा आजपर्यंत शेतकऱ्याच्या हातात काय तर मिळावं, नुकसान भरपाई मिळावी यासाठी सुद्धा भाजपा सुद्धा विरोधी पक्षनेते म्हणून कमी पडत आहे असेच या ठिकाणी दिसून येत आहे. तर महाराष्ट्रातील जनतेनं या चारही राजकीय पक्षाच्या पासून सुरक्षित अंतर आले पाहिजे आणि यांच्या योग्य निवडणुकीच्या वेळी यांना ज्याची जागा दाखवली पाहिजे अशीच या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे. लाईव्ह महाराष्ट्राची लंकेश मोटे यांनी आपल्याला माहिती दिली. धन्यवाद लंकेश, आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. धन्यवाद. लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छुक सन्माननीय श्रीमान विलासरावजी ढेरे पाटील बोबले, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, जिल्हा कार्याध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ शाखा सोलापूर आणि जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्रीमान अनंतराव नागनेकरी पैलवान मोहोळ, सौजन्य व्यंकटेश विलास ढेरे पाटील मित्रमंडळ बोबले, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.